2009 पासून ते 2019 पर्यंत जवळपास 10 वर्ष ज्यांनी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी आहे, आमदारकी आहे, ती विजयी केली होती. 10 वर्ष शिवसेनेची सत्ता या चिपळूण मतदारसंघामध्ये होती. परंतु अचानक 2 दिवसापूर्वी माजी आमदार आहेत सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटाची भेट घेतली. काय एकंदर कोणावरती नाराजी आहे? इथल्या स्थानिक राजकारणावरती नाराजी आहे की शिवसेनेवरती नाराजी आहे? नाराजी कोणावरही नाही. मला जे अपेक्षित कामकाज करण्याची जी गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी पाहिजे तशी वाटली नाही. आणि मग त्या ठिकाणी पक्षाच्या दृष्टीनं त्यांना काय हवं नको हवं हे ठरवण्याची त्यांची जबाबदारी आहे. तशी 2005ला जशी जबाबदारीच्या पद्धतीने दिली ती मी माझी प्रामाणिकपणे निभावत आलो. विधानसभेची निवडणुकीला जबाबदारी दिली मी, त्याच्यामध्ये पराभूत जरी झालो असलो तर तो माझा कदाचित माझं अपयश आहे. पण तदनंतर परत एकदा या ठिकाणी विधानसभा जिंकावी, मला तिथं निवडणुकीला संधी मिळणार नव्हती अशातला भाग नाही. ती कदाचित महाविकास आघाडीमध्ये काय घडामोडी झाली असतात नंतरचा प्रश्न आहे. पण इथं तशी स्थिती होते असं दिसत नव्हती की तसे परत एकदा या ठिकाणी आपला इथला आमदार व्हावा ह्या पद्धतीची कुठची हालचाल दिसत नव्हती. आणि मग इथे परत शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पूर्ण व्हावा तो तसाच परत एकदा अशा दृष्टीनं मग आम्ही निर्णयापर्यंत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तवी आला. एकंदर आपण गेल्या महिन्यामध्ये बघितलं, बॅनर फाडले गेले, त्याच्यानंतर राजकारण झालं, त्याच्यानंतर तुमचे मेळावे झाले, बैठका झाल्या, त्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये होता. एकंदर असं कुठेतरी चर्चेला जातं की भास्करराव जाधव आणि तुमच्यामधला जो वाद आहे तो पुढे आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहात काय? मी भास्करराव जाधव यांच्या बाबतीतला कुठलाही नाराज नाही. आमचं त्यांच्यामध्ये कुठलाही वेगळा वाद नाही. आता ते काय म्हणतील मला माहिती नाही, वाद नाही. फक्त प्रश्न काय येतो की त्यांना त्यांच्या पद्धतीने कामकाज, त्यांची जी क्षमता आहे त्या पद्धतीनं पक्षानं त्यांना कामकाज करण्याची संधी दिलेली आहे. मी त्यांचं स्वागतही केलं आहे, त्यांना म्हणजे शुभेच्छाही दिलेल्या आहेत. परंतु त्याच ठिकाणी आता जो जो ते जाऊ 8-15 दिवस त्यांना नेते होऊन झालेत. आता मला पक्षानं काही कामकाज द्यायची का नाही द्यायची अजून त्याच्या बाबतीतला काहीच निर्णय नाही झाला. आणि मग ती कदाचित ती आता पोकळी निर्माण झालेली ती भरून निघाली असावी. आणि मग त्यांच्याशी माझं वैयक्तिक पूर्वीपासूनचे आमचे चांगले संबंध आहेत. ते पक्षात जेव्हा नव्हते तेव्हा पण होते तेव्हा पण, त्यामुळे त्यांच्या विषयाशी हा माझा कुठला निर्णयाचा काही संबंध नाही. मला आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आपल्याला आता कामकाजा दृष्टीनं आणि तसं काय गेल्या 15 दिवसामध्ये ते नेते झाल्यानंतरसुद्धा काय आम्ही त्यांचं काय असं कुठे हे नाही. मी त्यांचं कामकाज चालू आहे त्यामुळे त्यांनी आणि त्यांना माहिती आहे, त्यांनी मला सांगितलेलंच आहे की ते जिथे महाराष्ट्रात जिथे जातील तिथे आत्मर्यंत पाणी काढून त्यांना मलाही अनुभव आहे ना त्यांच्या बाबतीतलं. त्यांचं कामकाजाची क्षमता मी आज नाही नव्याने. प्रश्न असा येतो की काल भास्करराव जाधवांनी ABP माझाशी बोलताना त्यांनी प्रश्न केला होता ABP माझानं की सदानंद चव्हाण आहेत ते शिंदे गटामध्ये जाणार किंवा सामील होणार, त्यांची भेट घेतलेली आहे, तर त्याविषयी काय सांगाल? तर त्यांनी सांगितलं होतं की याविषयी माझा शाखा प्रमुख बोल. हां, कदाचित त्यांच्या दृष्टीनं मी शाखा प्रमुख बोललेला याचा अर्थ मी शिवसैनिक म्हणजे त्या लेवलचा एक कार्यकर्ता असावं. मी मला अभिमान आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि परत ती माझी वाटचाल त्या आमदारकीपर्यंत जाईल असं मला वाटतं आहे. त्यांच्या दृष्टीनं मी कदाचित तेवढाच असेन, त्यांचा प्रश्न आहे तो. त्यांनी का बोला, त्यांनी माझी योग्यता किती लेवलची ठरवायची तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यांच्या दृष्टीने मी तेवढी आहे आणि ते काही चुकीचे आहे असेल बघा नाही. आणि मग म्हणूनच अशा पद्धतीनं कदाचित आता ते शिवसेना नेते बोलत आहेत त्याचा अर्थ पक्षच बोलतो ना. म्हणजे पक्षाच्या दृष्टीनं माझी एवढ्या ह्याची आली ते मला आता हळूहळू ते कळत चाललं आहे की आता त्यामुळे नाराजीचा प्रश्न आहे की मग परत एकदा आपची परत ती क्षमता थोडीशी निर्माण करून की आपण परत पुढे जाण्याचा प्रयत्न करू. एकंदर आपल्या मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की तिवऱ्याचा जो विषय होता माजी आमदारांचा तो कुठेतरी समोर येईल, विरोधक काढतील, त्याच्यामुळे शिंदे गटामध्ये सामील होत आहे. असं काही नाही, तो काढायचा तर कुणी काढावा ना, काय प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये. जे काय समजा माझं चुकीचं असेल तर चुकीचं, बरोबर असेल तर बरोबर, कारण काय तो विषय त्याच वेळेस चालू आहे, त्यांचं ते करतील, प्रॉब्लेम काय नाही ना त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी काय मी कायम बसावं घरी किंवा कायम हे राहावं किंवा कुठल्या इथल्या तिथल्या पक्षात जावं असा काही प्रश्न येत नाही. तो त्या विषयाचा याच्याशी काही संबंध नाही. उलट पक्षी त्यांचे राहिलेले प्रश्न आहेत, ते सोडवण्याची सुद्धा आमची जबाबदारी आहे. ते आता सरकारच्या माध्यमात मी सोडवीन. आपला जो प्रवेश असणार आहे शिंदे गटामधला तो कशाप्रकारे असणार आणि केव्हा असणार आहे? शिंदे साहेब स्वतः आम्ही त्यांना आग्रह किंवा त्यांना विनंती केलेली आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे की एक कोकणामध्ये चिपळूणमध्ये आपण एखादा कार्यक्रम मोठा घेऊ. त्या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य आमचे जे कोण माझ्यावर येऊ इच्छितात, जे कोण येऊ इच्छितात स्वेच्छेने, त्यांना कामकाज करायचं किंवा माझ्यावर कामकाजावर त्यांना विश्वास असेल
त्यांना सगळ्यांना घेऊन एकत्रित तिथे एक आपण कार्यक्रम करू, जे येतील ते आमच्याबरोबर कार्यरत होतील. तुमचे जे विरोधक असतील त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही मैदानात उतरणार त्यावेळेस तर तुम्हाला कसं असतं? माझा कोणी विरोधक नाही. इवन माझे जे माझ्या निवडणूक लढवलेले शेखर निकमसुद्धा नाही. विरोधक असण्याचा प्रश्न नाही. जेव्हा निवडणुकीत आपण उतरतो तेव्हा विरोधक. माझ्या सगळ्या पक्षामधले सगळेच मित्र आहेत, सगळे, म्हणजे काही विरोधकाचा संबंध नाही. राजकारण करण्याची प्रत्येकाची एक वेगळी शैली असते. माझं राजकारण करण्यापेक्षा मला जे अजूनपर्यंत 80% समाजकारण, 20% राजकारण, त्याच्यामध्ये मला वाटतं 20% राजकारणसुद्धा मला करायची गरज भासली नाही, मी केलेलं नाही कदाचित, म्हणून मी मागे पडत असेन. जरी पडलो तरीसुद्धा राजकारणाचं जे पर्सेंटेज आहे शिवसेनाप्रमुख दिलेलं त्याच्यापेक्षा 21% होणार नाही. आगामी निवडणुकीमध्ये चिपळूणमध्ये शिंदेगट आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि भाजप अशामध्ये एक पक्ष वाढला, शिंदेगट निर्माण झाला, याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो का किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांना होऊ शकतो का? आता तो काळ ठरवेल की लोकांना काय हवं आहे नको आहे हे जनता ठरवेल ना, त्याच वेळेस कळेल ना. आता आपण ते म्हणू शकत नाही, पण आज पक्षामध्ये थोडीशी दुपळी दिसते हे निश्चित आहे. पण याचा फायदा राष्ट्रवादीलाच होईल असं मी आज सांगू शकत नाही, कारण मला असं वाटत नाही. कारण जेव्हा काय बरीच म्हणजे इथला मतदारसुद्धा विकासाला मान्य करणार आहे आणि इथल्या एकंदरीत नेतृत्व करताना त्यांना काय हवंय नको आहे हे गेले मी 15 वर्ष मी त्यांना कुणालाही असं पद्धतीनं इथे सदानंद सेना निर्माण केले, इथे कुठले लॉबिंग केले, इथं कुठलं कुणाला ती मारामाऱ्या केलेत की जेणेकरून कुणाला रोज फेऱ्या मारायला लागत आहे असं कुठलंही केलेलं नाही. कुणावर चुकीच्या पद्धतीने टीका केले हे केलेलं नाही. त्यामुळे मला लोकांनी पक्षातल्या पण आणि पक्षाच्या बाहेरच्या लोकांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने मला स्वीकारलेलं आहे आणि तशाच पद्धतीने मी काम करत आहे. एकंदर सुरुवातीपासून जर आपण बघितलं प्रसारमाध्यमांशी सुद्धा आपण चर्चा करताना किंवा प्रेसमध्ये बोलताना आपण बोललात की मी शिवसेनेवरती कुठेही नाराज नाही आहे, पण आता सध्या आपण कार्यालयामध्ये आहात, या शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंचा जो फोटो आहे, पक्षप्रमुखांचा फोटो आहे, आदित्य ठाकरेंचा आहे, पण भविष्यामध्ये समजा शिंदे गटामध्ये आपण सामील झालात तर हे दोन फोटो दिसतील का, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे? आता ते तुम्ही तुम्हाला ते कसं वाटतं आहे की ॲक्च्युली जर समजा त्यावेळेस काम करताना शिंदे साहेबांचा फोटो लागेल म्हणजे याचा अर्थ त्यांच्याशी जसं की मी आज म्हणतो माझा कोणी दुश्मन नाही, तसं त्यांच्या बाबतीतलं जे काय त्या पक्षामध्ये जे आता आपल्या शिवसेनेचे म्हणून पक्षनेते आहेत आदित्यसाहेब नेते आहेत तर त्यांच्या बाबतीतला आदर हा अंतर्गत राहिलं, तो प्रश्न नाही. फक्त आज कामकाज करताना अशा पद्धतीनं नाहीतर मग ते चुकीचं होईल. मी दोन्ही एका दोन दगडावर पाय ठेवून काम करणं राहणार नाही ना, कुठले तरी एका दगडावर पाय ठेवा लागेल ना. उद्या समजा म्हणजे शिंदेसाहेबांवर काम करतो तर मग शिंदेसाहेबांचा फोटो लागेल ना, बाकीचे फोटो असतील नसतील हा विषय नंतर जाईल. एकेकाळी जर जिल्ह्यातल्या राजकारणातलं जर आपण पाहिलं तर शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून जर चिपळूण विधानसभा मतदारसंघाकडं बघितलं गेलं होतं 2009 पासून ते 2019 पर्यंत 10 वर्षे सतत आमदारकी राहिलेले सदानंदजी चव्हाण आता शिंदे गटामध्ये सामील होणार आहेत, त्यामुळे चिपळूणच्या राजकारणात चर्चेला उधळण आलेलं आहे आणि पुढचं भविष्यातलं राजकारण कसं असेल याबद्दल उत्सुकता चिपळूणवासियांना लागलेली आहे. रवींद्र कोकाटे, ABP माझा, चिपळूण, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.